पनवेल उरण रस्त्यावरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाइपलाइन आहे. ही पाइपलाइन अनेक ठिकाणी फुटलेली आहे. आधीच पाणी कमी दाबाने पुरवला जातो. पाणी गावांमध्ये पोहोचत नाही. उरणमधील गावात तर आठवड्यातून एक किंवा दोन दिवसच पाणी दिले जाते. असे असताना मात्र फुटलेली पाइपलाइन मधून लाखो लिटरचे पाणी वाया जात. या फुटलेल्या पाइपलाइनचे पाणी सध्या लोक कपडे धुण्यासाठी तसेच गाडी धुण्यासाठी वापरले जाते. महिन्यांपासून या पाईपलाईन्स फुटलेल्या आहेत. बऱ्याच वेळा कंप्लेंट देऊन देखील या पाईपलाईन दुरुस्त करण्यात येत नाही आहेत. एक तर महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे आणि दुष्काळाच्या परिस्थितीत जर पाण्याचा असा अपव्यय होत असेल तर यावर सरकारने काहीतरी कारवाई पटकन करावी. बघतच आहात तुम्ही एवढं पाणी वाया चाललेलं आहे आणि आम्ही ग्रामस्थ म्हणून आम्हाला या पाण्याचा खरंच गरज आहे. आज बघितलं तर सगळीकडे दुष्काळ चाललं आहे आणि एवढं पाणी वाया चाललेलं आहे. सरकारने याच्याकडे लक्ष द्यायला हवं. आज आम्ही गरीब गावकरी काय करणार आहोत? इकडे येऊन कपडे वगैरे धुवावे लागतात आम्हाला. जर घरी हे पाणी आलं असतं तर आम्हाला तिकडे आज बघू शकता तुम्ही तब्येत बरी नाही आहे माझी आणि तरीसुद्धा आम्ही इथे येतोय. तर सरकारने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. किती दिवस झाले आता पाणी वाया चाललेलं. तर या फुटलेल्या पाईपलाईन मधून पाण्याची चोरी केली जात आहे. पाईपलाईन मधून पाईप टाकून ड्रम भरले जात आहेत. तर ही पाईपलाईन वेल्डिंग केली तर दुसऱ्या दिवशीही पुन्हा फुटली जाते असे येथील ग्रामस्थांनी सांगितले. लोकांना प्यायला पाणी नाही. कामोटे सारखी वसाहत त्या ठिकाणी पाणी प्यायला नाहीये. त्या लोकांनी तातडीने लक्ष घ्यायला पाहिजे. राज्यात दुष्काळ पडला असताना शासनाच्या दुर्लक्षामुळे हे घडत आहे. यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. नवी मुंबई आवाज ब्युरो रिपोर्ट.